बुलढाणा तालुक्यातील धाड या गावात काल एका मिरवणुकी दरम्यान फटाके फोडण्याच्या वादातून उद्भवलेल्या वादानंतर मोठी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. आज जर का बघितलं तर या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त या गावात आहे. गेल्या 24 तासात या गावात कुठली अनुचित घटना घडलेली नाहीत, मात्र त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जनजीवन आता या ठिकाणी पूर्वपदावर येत आहे. हळूहळू का होईना या गावातील आता तणाव निवळत आहे, मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. धाड येथील काय परिस्थिती, आपण इथे काय सल्ला दिला अधिकाऱ्यांना? हे बघा, धाड येथीलच नाही तर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे 5 गावांमध्ये हे प्रकार घडले. जळगावमध्ये सुद्धा झाला, जळगाव जामोदला झाला, शेगावला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे, त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा झालं. माझ्या माहितीप्रमाणे इकडे देऊळघाटलं पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं. सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं, निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील, ज्या लोकांनी सुरुवात केली असेल, ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल, अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत. अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. गावाच्या ज्या काही सीमा आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसून चौकशी केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक वाहन हे तपासलं जातं. मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे आणि खबरदारी म्हणून पोलिसांचा जरी हा बंदोबस्त असला तरी या ठिकाणी प्रत्येक वाहन हे तपासून सोडण्यात येतं. आज या गावात शांतता आहे, त्यामुळे कालपासून या ठिकाणी जमावबंदी आदेश सुद्धा आता मागे घेण्यात आलेला आहे. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, धाड, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.